तुम्ही जामीन रद्द त्यांचा करावा म्हणून अर्ज दिला होता, आज काय सांगितलं कोर्टाने, काय प्रकरण आहे तुमचं? आज आमच्या इंटरव्हेन्शनच्या ॲप्लिकेशनमध्ये मेहरबान न्यायालयानं असिस्ट टू पी पी म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. पी पीचाही से कॉल केलेला आहे, आरोपीचाही से कॉल केलेला आहे आमच्या अर्जावरती, आणि त्या अनुषंगाने आता आम्हाला संधी आहे त्याच्यामध्ये असिस्ट टू पी पी करण्यासाठी. काय प्रकरण तुमचं? आमचं प्रकरण असे आहे की आमचे जे क्लायंट आहे मुश्ताक मोमीन यांनी त्यांच्या एका सिव्हिल डिस्प्युटमध्ये मध्यस्थी करून तो मॅटर दे अरेव्ह ॲट अ कॉम्प्रोमाइज आणि अकॉर्डिंगली सम मॉनिटरी अरेंजमेंट वॉज एंटर्ड इन टू मुश्ताक मोमीन आणि अग्रवाल यांच्यासोबत. मग त्याच्यामध्ये जी काही रक्कम ठरलेली होती मी ती आमच्या अर्जामध्ये सगळं सखोलपणे नमूद केलेलं आहे. त्या अर्जामधली संपूर्ण रक्कम न देता यांना रक्कम पूर्ण दिलेली नाही आणि त्याच्यानंतर यांना उलट छोटा राजांच्या नावानं तू मला ओळखत नाही, उरलेली रक्कम जर तू मला मागितली तर मी तुला आणि तुझ्या परिवाराला उडवून टाकेन अशी धमकी दिल्यामुळं यांचे ते पैसे आलेलेच नाही. आणि मी माझ्या पक्षकाराच्या समोर सगळ्यांना हे क्लिअर करतो की पैशाच्यासाठी आम्ही हे काय इंटरव्हेन्शन फाईल केलेलं नाही, आम्ही आमचा क्लेम सोडून दिलेला आहे. यांचा जो कंडक्ट आहे छोटा राजन यांचं नाव घ्यायचं आणि सगळ्यांना नंतर धमकवायचं, आत्ताही पब्लिक प्रॉसिक्युटर मेहरबान साहेबांचं हेच म्हणणं होतं की सी सी टी व्हीला त्यांनी टॅम्पर केलेलं आहे. यांचा हा कंडक्टच आहे की यांना नंतर जामीन मिळाल्याच्या नंतर एव्हिडन्सला टॅम्पर करणे, विटनेसेसला धमकवणे, जे आमच्यासोबत झालेलं आहे तेच यांच्यासोबत होणार नाही हे कशावरून? याच्यासाठी त्या कंडक्टसाठी आमचं इंटरव्हेन्शन होतं. आम्हाला पैशाची मागणी नाही, आम्ही आमचे राहिलेले पैसे सोडलेले आहे हे आमचे पक्षकार ज्यांना कबूल केलेले होते हे इथं उभे आहेत. यांच्या इन्स्ट्रक्शन्सवरती मी हे स्टेटमेंट देतो. पुढची तारीख अजून आता आम्हाला कळालेली नाही आहे, आम्ही अजून चालू आहे. आणि आमची दखल जेव्हा आम्हाला धमक्या देण्यात आलेल्या होत्या, आम्हाला म्हणजे मुश्ताक मोमीनला धमक्या देण्यात आलेल्या होत्या, त्यावेळेस मुश्ताक मोमीननी द ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया, प्राईम मिनिस्टर, होम मिनिस्टर या सगळ्यांना पत्र दिलेले आहेत. आमच्याकडं सगळे कागदोपत्री पुरावे आहेत, दखल घेतलेली गेली नव्हती. त्याच्यानंतर मुश्ताक मोमीन यांनी प्रायव्हेट कंप्लेंट केली होती, त्या प्रायव्हेट कंप्लेंटला देखील या अग्रवाल्स यांनी गन पॉईंटवरती त्यांना ते विड्रॉ करायला लावलं. त्यांच्या यांच्याकडं व्हॉट्सअप चॅट्स देखील आहेत, काय स्वरूपाची धमकी दिलेली आहे, कशा पद्धतीने यांच्याकडून विड्रॉ करण्यात आलेला आहे तो मॅटर. आणि त्याच्यानंतर यांनी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र त्यांना एक पत्र लिहिलं होतं की अशा अशा आशयाचं माझ्याबरोबर वागणूक झालेली आहे, मला अशा पद्धतीनं धमक्या देण्यात येत आहे, आपण दखल घ्यावी. मेहरबान ॲडिशनल काय नाव त्यांचं, मन्नू कुमार श्रीवास्तव साहेब यांनी पुणे सी पी, इफ आय एम नॉट रॉंग अमिताभ गुप्ता साहेब होते त्यावेळेस, बरोबर का? बरोबर. त्यांना लेटर पाठवलं होतं की याचं कॉग्निझन्स घ्या. त्यावेळेस देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात येऊन सुद्धा कॉग्निझन्स घेण्यात आलेला नाही. म्हणजे यांची रेंज काय आहे, काय लेवलचे लोक आहेत, हे सगळं कंडक्ट दाखवण्यासाठी आम्ही आज इंटरव्हेन्शन केलेलं होतं. आणि का म्हणून यांना जामीन देऊ नये, आम्हाला आमचे पैसे नको आहेत. जवळजवळ 1,32,00,000 रुपये आमचे त्यांच्याकडे बाकी आहे, आम्ही ते पैसे मागत सोडले. आणि 2021 पासून जेव्हापासून मग आम्ही ते आमची कंप्लेंट विड्रॉ केली मुश्ताक मोमीननी, त्याच्यानंतर यांचं काही धाडस झालं नाही की परत पुढं यावं. कोणाचं धाडस होईल? ज्या माणसाला त्याच्या परिवाराला आज अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन, आणि हा एक विशेष गंमत, यांनी इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे त्यांनी यांना असं देखील सांगितलं की मी बघ अजय भोसलेबरोबर जे केलं ना तेच तुझ्याबरोबर करेल, हे आम्ही आमच्या अर्जामध्ये सगळं नमूद केलेलं आहे. तो तर वाचला पण तू काय वाचणार नाही, बघ मग बघ तुला काय करायचं आहे. बॉम्बे हायकोर्टामध्ये मग त्या मॅटरमध्ये ह्यांनी जेव्हा अग्रवाल सिंग जेव्हा अर्जात मागणी काय केली, काय झालं पाहिजे आणि एक स्पष्ट करा, या सगळ्या हिट अँड रन केसचा आणि तुमच्या केसचा काय संबंध आहे? त्यांच्या कंडक्टच्या अनुषंगानं आम्ही आलेलो आहोत याच्यामध्ये. आणि एक सिटिझन्स ऑफ दिस नेशन सिटी तुम्ही असं कन्सिडर करा की यांना जामीन होता कामा नव्हतं, आमची ही मागणी होती. धन्यवाद. थँक्यू.